ऐरोली सेक्टर 3 मधील ओम सिद्धेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष निलेश बानखिले यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्रीचा उत्सव सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांनी प्रतिवर्षी साजरा केला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात भाविक भक्तांनी शंकराच्या पिंडीचे दर्शन घेत साजरा केला. प्रथमतः मंडळाच्या माध्यमातून भगवान शंकराची आरती घेण्यात आली. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून महाशिवरात्री निमित्त लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी मराठी गाणी व हिंदी गाण्यावर नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या महाशिवरात्री सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते चेतन पाटील, रुपेश कोटकर, समाजसेवक किशोर अग्रे, राष्ट्रवादीचे अनुभवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोद पार्टे, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन घेत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना व्यक्त केली. तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले. संपूर्ण भारतामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच आमच्या नवी मुंबई शहरामधील ऐरोली विधानसभेमध्ये सुद्धा सर्व नागरिकांचा भक्तांचा उत्साह आहे. सकाळपासून अनेक मंदिरात जाऊन आलो, महादेवाचे दर्शन घेतलेले आहेत. आमचे मित्र निलेश वानखळे साहेब यांनी सुद्धा आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं. त्यांच्या आमंत्रणास मान देऊन आम्ही आज इथं ओम सिद्धेश्वर मंदिरात उपस्थित आहोत. त्यांच्यामुळे आम्हाला आज महादेवाचं दर्शन घडलेलं आहे. आम्ही सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद देतो. 22 वर्षापासून ते प्रामाणिक सेवा करत आहेत महादेवाची, त्याचप्रमाणे इथं राहणाऱ्या सर्व रहिवाशांची सुद्धा ते प्रामाणिक सेवा करत आहे. खरंच मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने त्यांच्या सर्वांचे मंडळाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो की खूप सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि प्रामाणिक सेवा करतात. यापुढे सुद्धा पक्षीय राजकारण न करता जर आमच्या आमदार निधीतून जर आम्ही काय हातभार लावू शकलो तर निलेश भाऊंना मी सांगितलेलं आहे की शेवटी आम्ही तो हातभार लावण्यात आम्ही पुढे एक पाऊल पुढे टाकू. त्यामुळे मंदिरासाठी लागणाऱ्या विकास कामासाठी कुठलाही निधी लागत असेल तर आम्ही ते देऊ, एवढं मी दादांच्या वतीने आज घोषित करतो. त्यामध्ये जिथे इथं शिवमंदिर आहेत तिथे तिथं जल्लोषाने कार्यक्रम करतात, सत्यनारायणची पूजा असतात आणि असं इथं सांस्कृतिक कार्यक्रम आहे, पूजा झाली, मंदिर सुंदर बनवलेले असतात आणि लोकांची फार मोठी रीख सगळ्या ठिकाणी असते. सगळ्यांचं आज दिवसभराचा उपास असतो. महिला मोठ्या संख्येनं शिवभक्ताकडे मंदिराकडे वळतात. तशाच पद्धतीनं मी मलासुद्धा इथल्या ई विभागाच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः आमचे निलेश बानखिले आणि नागते या सर्व सहकार्याने मला निमंत्रित केलं. मी तो आलो आणि सगळे वातावरण पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटलं आणि त्याने बोलवल्यामुळे माझा मान सन्मान केले, मलाही समाधान वाटलं. मी परमेश्वरला प्रार्थना केली की परमेश्वर सगळ्यांना सुख शांती दे आणि नवी मुंबई शांत ठेव. नवी मुंबईला सांग परमेश्वर नवी मुंबईला शांत. या नवी मुंबईला अनेक पारितोषिक मिळतात हो, म्हणजे गटार बांधलं तरी पारितोषिक मिळते, ड्रेनेजला पारितोषिक मिळते, पाण्याच्या निचराला पाणी पारितोषिक मिळते. महापालिकेने जेवढी कामे केलीत कुठल्याही महापालिकेला एवढी पारितोषिक मिळणं एवढी पारितोषिक आहेत. परमेश्वराची पारितोषिके सगळी थांबव आता, परंतु शांततेचं पारितोषिक आमच्या नवीन बेला हवं आहे ते दे आजच्या दिवशी एवढंच सांगत. आजचा महाशिवरात्रीचा दिवस संपूर्ण देशभरामध्ये ही महाशिवरात्र साजरी केली जाते. त्याच पद्धतीने आज सेक्टर 3 ऐरवली येथे ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून मी आपल्याला आवर्जून सांगेन ही जे शिवलिंग आहे या शिवलिंगाचं विशेष म्हणजे या शिवलिंगावरती गणपतीचं प्रतिमा उठलेली आहे. या शिवलिंगामध्ये म्हणजे असं आम्ही जे ब्राह्मणांना विचारलं आणि जाणकार लोकांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की पिता आणि पुत्र एका जागेवरती आहेत, परंतु आम्ही याचा फार मोठा म्हणजे प्रसिद्धी माध्यमाकडे नाही गेलेलो आहे, पण आपण जी मूर्ती जर नक्की आपण ती पाहून घ्या की त्याच्यावरती गणपतीची प्रतिमा उठलेली आहे. गेली 25 वर्ष सातत्याने आम्ही या ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून महाशिवरात्रीचा तसे अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो. ज्येष्ठांचा सन्मान झाला, लहान मुलांचं, नंतर विशेष करून शाळकरी
मुलांसाठी त्यांच्या गुणवत्तेला साजेसं जसं असेल तसं त्यांना शाळेचं जे काय अत्यावश्यक वस्तू असतील त्याचंही वाटप या ट्रस्टतर्फे केलं जातं, तसंच ज्येष्ठांचा सन्मानही केला जातो. आजच्या महाशिवरात्री दिवशी मी आपल्याला नक्कीच सांगेन, ही नवी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सर्व ही संतांची भूमी आहे आणि हे ओम सिद्धेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून उत्तरोत्तर आपल्याही माध्यमातून आमच्याकडून आमच्या ट्रस्टकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातील अशी मी आमच्या सर्व या ट्रस्टी मंडळीतर्फे मी आपणास ग्वाही देतो. उत्तरोत्तर ट्रस्टतर्फे चांगले कार्यक्रम नक्कीच होतील. धन्यवाद. फुलमाना इथं जे जवान शहीद झाले त्यांना पहिलं आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली, तसंच आज महाशिवरात्र ओम सिद्धेश्वर ट्रस्ट ही शिडको वसाहत इथं स्थापन झाल्यापासून हे मंदिर आहे याचा जनउद्धार आपले काही मित्रपरिवारांनी आणि आम्ही केला आणि सलग 25 वर्ष आम्ही महाशिवरात्र इथं साजरी करतो. महाशिवरात्रीला छोटं मंदिर असताना छोटे छोटे कार्यक्रम, आता महादेवाने आमच्यासारख्यांना थोडंफार मोठं केलं त्या हिशोबाने आम्ही महाशिवरात्र त्या पद्धतीत करतो. महाप्रसाद ठेवलेला आहे, रेकॉर्ड डान्स असतात, विविध कार्यक्रम ठेवतो आपण, तसंच ज्येष्ठांचा सन्मान आणि इथं येणारे मान्यवर यांचे सगळ्यांचे स्वागत ठेवतो. आणि हा कार्यक्रम महादेवाने आम्हाला जे असं ताकद दिली आणि वारंवार ही महाशिवरात्र दरवर्षी येईन असंच आम्ही महादेवाचं काम करू एवढंच मी सांगतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रकाश मंत्री वसंत भानुशाली, हिरेन रुपाले, अनिल नागते, निखिल थोरात, चंद्रकांत सोनवणे, सुनील भोसले, उत्तम महाजन, संतोष जाधव, अजित शिंदे, सिद्धार्थ गायकवाड, नाना महाजन, कल्पना आहिरे, वंदना राजपूत, बाळा कोळी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. Bachpan